रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरून शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने अहमदनगर महापालिकेचे आयुक्त आणि शहर अभियंत्यांना दिला आहे. शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर संदीप भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात महापालिकेविरोधात खासगी दावा दाखल केला होता. शहरातील रस्ते निकृष्ट आणि खड्डेमय होण्यास जबाबदार असणाऱ्या महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी व शहरातील खड्डेमय रस्ते चांगल्या दर्जाचे मजबूत खड्डे आणि धूळमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश मनाली कुलकर्णी यांनी आदेश काढला आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहर खड्डेमुक्त होण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी रस्त्यासाठी वापरला न गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे संदीप भांबरकर यांनी म्हटले आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.